भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे झायडस कॅडिला बायोटेक पार्क कंपनीला भेट दिली। त्यावेळी माजी खासदार स्वर्गीय मुकेशभाई पटेल यांचे व्याही डॉक्टर पंकजभाई पटेल, जावाई डॉक्टर शर्वीलभाई पटेल तसेच सौ मेहा पटेल, स्वर्गीय खासदार मुकेशभाई पटेल साहेब यांची सुकन्या स्वर्गीय तपनभाई पटेल यांच्या भगिनी नातू शौर्य पटेल, नात वेदा पटेल यांनी या सुवर्णक्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले। माजी मंत्री अमरीशभाई पटेल व शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची पुतणी सौ मेहा पटेल ही अहमदाबाद येथील डॉक्टर पंकजभाई पटेल, जावाई डॉक्टर शर्वीलभाई पटेल यांच्या परिवारात असल्याची बाब भूषणावह आहे। संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे हैराण झालेले असताना कोरोना लस बनवण्यासाठी संपूर्ण भारत देशात अहमदाबाद येथील झायडस कॅडिला बायोटेक पार्क कंपनीने पुढाकार घेऊन कोरोना लस बनवण्याच्या प्रक्रियेत महत्वाचा टप्पा गाठल्याची बाब कौतुकास्पद आहे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कंपनीला विशेष भेट देऊन सुसंवाद साधला। शिरपूरकर जनतेसाठी तसेच पटेल परिवारासाठी धुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा प्राऊड मोमेंट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत।